मुंबईत स्वतःचं आणि हक्काचं घर असावं असं सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न देखील असतंच. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे आमदार आहेत जे ग्रामीण भागातून येतात त्यांना देखील एक आशा असते की आपलं देखील एक घर मुंबईत असावं. आणि त्यापैकीच एक आहेत मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलवीकर, त्यांना देखील मुलुंडमध्ये घर लागलेलं आहे. सर, पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला घर मुलुंडमध्ये घर लागलेलं आहे. भाजपच्या आमदारावर पहिल्यांदाच तुम्ही आमदार म्हणून निवडून आला तिकिटावर, त्यानंतर पहिल्यांदाच फॉर्म भरला आणि पहिलंच घर लागलेलं आहे मुलुंडमध्ये. काय व्यक्त करा तुमच्या प्रतिक्रिया? हां, मैंने अभी कभी सपने भी नहीं सोचा था कि भाई मेरा घर मुंबई में होगा, लेकिन मेळघाट की जनता ने मुझे विधायक बनाया, आमदार बनाया और मुंबई में भेजा. और उसके इस पर मुझे विनोद भाई ने बताया कि भाई आपने फार्म भरना चाहिए, माडा का जगह निकला है. तो मैंने भरा फार्म और आज मेरा नंबर लग गया. तो मुझे बहुत अच्छा लग रहा कि भाई मेळघाट के एक आदिवासी सामान्य परिवार से जो व्यक्ति है तो उनका भी आज मुंबई में फ्लैट हो गया. कोणत्या गटातून घर भरला होता, फॉर्म भरला होता आणि कुठं घर लागलेलं? हां, मैंने अनुसूचित जमाती कॅटेगरी में घर भरा था और वो मुलुंड में लग गया. व्हिडिओ जर्नलिस्ट समीश भालेराव, सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.